पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष, पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रवीण देवराव शिंदे, पंढरपूर जिल्हा सोलापूर। आपल्या गुरुंच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने श्री विठ्ठलदास महाराजांनी कुंभकोणम येथे महाप्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली। या मंदिराची प्रत्येक वीट नामसंकीर्तनाद्वारे कमावली गेली आणि 8 वर्षांनंतर 15 जुलै 2011 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी या मंदिरात भव्यपणे अभिषेक करण्यात आला। सुंदर फायबर ग्लास पेंटिंग्स आणि मंदिराला सुशोभित केलेल्या प्रचंड पुतळ्यांसह गोपुरम 150 फूट उंच आहे। आता कुंभकोणम तामिळनाडू या ठिकाणी असलेल्या वेदभूमीच्या ठिकाणी भव्य विठ्ठल रुक्मिणी विश्वविद्यालयाची उभारणी सुरू आहे। मागील वर्षी कोरोना काळात कुंभकोणम येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थेच्या वतीने पंढरपुरात 1000 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते। तरी शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील पांडुरंग भवन येथे सशस्त्र भोजन देण्यात आले व कुंभकोणम येथे उभारल्या जात असलेल्या वैदिक विश्वविद्यालयाची व या उपक्रमाची माहिती महंत विठ्ठलदास महाराज यांनी दिली। या वैदिक विश्वविद्यालयात 4 वेद 12 शाखा यासह विविध वैदिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे। श्री विठ्ठलदास महाराज की जय। 3 ऑगस्टपासून श्री विठ्ठलदास महाराज गोविंदपुरम इथेल ब्राह्मण सहस्त्र भोजन म्हणून इथे त्यांनी एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे। त्याच्यामध्ये सकाळी 250 भक्तांसाठी ब्राह्मण भोजन आहे, संध्याकाळी सुवासिनींसाठी आहे आणि ह्यांचं मोठं गोविंदपुरममध्ये विठ्ठल मंदिर आहे तर तिथं त्यांनी आता श्री विठ्ठल रुक्मिणी विश्वविद्यालय एक युनिव्हर्सिटी स्थापन करत आहेत। तर त्याच्यासाठीसुद्धा इथल्या पूर्ण 1000 भक्तांसाठी तिथं यावं ह्याच्यासाठी ते निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 दिवसाचा त्यांनी प्रोग्राम अरेंज केलेला आहे। तो प्रोग्राम आज समाप्त होत आहे आणि त्याच्यासाठी इथं त्यांनी आज सर्वांना बोलून आलेल्या भक्त लोकांना वस्त्रदान, भोजन आणि संध्याकाळी सुवासिनींना साडी, सुवासिक दान आणि भोजन हे सर्व प्रोग्राम त्यांनी 4 दिवसासाठी सहस्त्र भोजन म्हणून इथं अरेंज केलेलं आहे। मागं कोविडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।